हे आहे अंदमान मधलं सेल्युलर जेल, जिथे एकेकाळी काळ्या पाण्याची शिक्षा फरमावली जाई। काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे नरकवास, काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे यातनांचा काहूर, अंदमान मधील सेल्युलर जेल बघून माझा कंठ दाटून आला। सावरकरांची जन्मठेप हे भीषण नाट्य नाही तर महाभयंकर प्रचंड नाट्य आहे। जिथे भावनांचा गुठून बर्फ होतो आणि बुद्धी पावलं पावली दिपून जाते, इतिहासपूर्व काळातील एखाद्या आवाढव्य आणि हिंस्त्र प्राण्याच्या अक्राळ विक्राळ जबड्यात आणि पंजात सापडलेल्याचा अनुभव म्हणजे सेल्युलर जेल। या अशा वाघाच्या पिंजऱ्यात 14 वर्ष स्वातंत्र्य वीर सावरकर होते। मुळात अंदमान या नावातच चेटूक। इथली हवा अतिशय रोगट, मलेरियाचा प्रसार करणारे डास सगळंच भयावह। पूर्वी सेल्युलर जेल हे 7 मजल्यांचं होत, पण आता फक्त 3 मजले शिल्लक आहेत। कुठल्याही सामान्य माणसाला सेल्युलर जेल म्हणजे मृत्यू आणि मृत्यूच वाटेल। पण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तर्क कठोर ऋषीच। हा सिंह 14 वर्ष सेल्युलर जेल मध्ये राहिला आणि सिंहासारखा बाहेर आला। मी सेल्युलर जेलला भेट दिली तो वीर सावरकरांचा पुण्यस्मरण दिवस होता। थोर माझं भाग्य जिथे मला सावरकरांचा इतिहास जवळून पाहता आला, अनुभवता आला।